शंभो शंभू चा अभ्यास चालू आहे. आज जरा थोडा उशीर झाला आहे ना शंभो. दिव्या काय करते तू? दिव्या काय करते तू? इथं होती. तर शंभूचा आता अभ्यास चालू आहे. आज काय सांग शिकवलं शंभू? बस की एकदा बस की काय शिकवलं? वन शिकवलं. अजून त्याच्या काय शिकवलं होतं? काल काल काय शिकवलं तू? तू उलट शिकवते काय? स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन शिकवली होती ना. काय काय शिकवलं पप्पा मोबाईल मध्ये बघ. हो काय काय शिकवलं होतं? हा अजून ते नवं दुसरं अजून काय शिकवलं? शंभूचा अभ्यास बघा. वय तर कशी केली, कशी करून टाकली वय बघा. कसलं काय काय काढलं? अप करव, डाऊन करव, कसं केलं ड्रॉइंग? कसे काढलंय. स्लीपिंग लाईन आहे काय? कुठली लाईन आहे रे? स्लीपिंग आहे. डाऊन करव हे बघा. स्टार स्टार भेटलाय बघा. मॅडमनी चेक केलेले अभ्यास. मॅडमनी काय कुणी केला चेक? सर कुणी केला चेक अभ्यास? टीचर. हे बघा सर कर त्यांनीच काढले. टीचरने चेक केलं बघा. दिव्या काय करते तू? बाय इरेजर. नमस्कार. आज काय घरीच होतो कारण जरा कंपनीचं काम वगैरे होतं. काम म्हणजे मीटिंग आहे 6 तारखेला. तर त्याच्यामुळे ते फॉर्मॅट वगैरे बनवायचे, प्रिपरेशन वगैरे करायचं, ते सगळं चालू गोष्टी. सकाळपासूनच तर मोबाईलवरती दिवसभर वैतागून गेले. जाऊन आलो तो मार्केटला थोडं 1-2 तास. पण सकाळी उठल्यानंतर परत मार्केटला जाऊ सर 2 तास. नंतर आल्यानंतर पण म्हणजे पूर्ण वेळ ह्याच्यामध्येच आहे. मोबाईल सगळं डोकं सगळं दुखायला लागले आज. तर अशा रीतीनं चालू आहे सगळं. बघूयात शंभूचा अभ्यास चालू आहे. दिव्या पण बसले. मला वाटत नाही मी दुसरी पहिलीपर्यंत तर कधी नीट व्यवस्थित शाळेत गेलो. तिसरीपर्यंत जरी गेलो तरी कुठं आजीच्या मागं पळ, कुठं काय कर, राहणं जा, कुठं काय कर. आजी लई लाड करायची आणि त्यावेळेस लहान मीच होतो, दुसरं पण नव्हतं. त्यामुळे मग काय तेव्हा आजी कुठं खुरपाई गेली काय झालं का? चला मस्त. पैसे घ्यायचे आजी कुठं? पैसे आजी लई लाड करायचे ना, दुसरं कोण नव्हतं मोठं. आजी म्हणती की आता उद्या लई सळलाय मला. मजा होती त्यावेळेस, बरं टेन्शन नव्हतं. शाळेत जात नव्हतो म्हणजे आमचं एक सर होते, सर म्हणजे गुरुजी म्हणायचे त्यावेळेस लई मारायचे, त्यामुळे लई भीती वाटायची. त्यामुळे जात नव्हतो पण नंतर मग सवय झाली. नंतर काय भीती वगैरे केली मग चांगलं रुटीन मध्ये आपलं व्यवस्थित होतं, काय प्रॉब्लेम नाही. तर आता उद्या मीटिंग म्हटल्यानंतर मीटिंग आहे म्हटल्यानंतर सगळे बॅग वगैरे आताच भरायचे सगळे. आज उशीर पण झालाय, डॉक्टर लिस्ट झालं किंवा बरेच काही गोष्टी आहेत. प्रिपरेशन वगैरे करून सगळं मीटिंगला काय हेच असतं. डॉक्टर लिस्ट अपडेट झाली का, हे झालं का, ते झालं का, सेल किती झाला. आम्हाला महिन्याला टार्गेट असतं, टार्गेट महिन्याला असतं पण अचिव्हमेंट 3 महिन्याची म्हणजे त्याच्यावरती इन्सेंटिव्ह किंवा बरेच काही गोष्टी असतात. इन्सेंटिव्ह असतात तुमच्यानंतर ना ते व्ही स्कोर असतो, स्टेटमेंट किती झालंय, सेल किती झालाय, सेल आउट किती, परचेस किती झालंय. नंतर ना मग मीटिंग म्हणजे प्रोट अपडेशन असतंय. आम्हाला इयरली टार्गेट वेगळं असतं सेलचं आणि प्रत्येक महिन्याचं वेगळं आणि क्वार्टरचे अचिव्हमेंट वेगळी वेगळी असते.
म्हणजे आमचं म्हणजे मिनिमम 80-90% तर अचिव्हमेंट लागते, म्हणजे त्यानुसार मग ते असतं. तर उद्या आहे थोडं, बाकी काय प्रोडक्ट डिटेलिंग डिटेलिंग वगैरे असते, बऱ्याच काही गोष्टी आहेत कंपनीकडून. म्हणजे मला पहिल्यांदा काही माहीत नव्हतं फील्डला येण्यापूर्वी. आपण काय डायरेक्ट कस्टमर MRP ने माल विकत घेतो डायरेक्ट, पण त्याच्यापूर्वी कंपनीपासून सुपर स्टॉकेज असतो. सुपर स्टॉकेजपासून मग स्टॉकेस्ट असतो, त्याच्यामध्ये डिवायडेशन 10% 10% किंवा काहीतरी असतं. डिस्ट्रीब्युटरकडे आल्यानंतर रिटेलरचं मार्जिन वेगळं असतं, आणि रिटेलरचं मार्जिन झाल्यानंतर मग MRP वर असते. म्हणजे जवळ 30-35-40% कंपनी आउटलेटपासून कस्टमरपर्यंत एवढा त्याचा डिफरन्स असतो. हे काय आपल्याला पहिले ह्या फील्डमध्ये येण्याच्या आधी काय माहीत नव्हतं, पण नंतर ना काय किंवा मार्केटिंग वगैरे तसं काय आपल्याला झालं नव्हतं, त्यामुळे काही विषय नाही. म्हणजे माहीत नव्हतं जास्त आपल्याला, पण याच्यामध्ये आल्यानंतर समजलं. म्हणजे तुमचं उत्पादन कॉस्ट आणि MRP याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. आता मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप सेल आउट झालं होतं, खूप म्हणजे भयंकर सेल आउट होतं आयुर्वेदिक कंपनी. आणि त्यापूर्वी आयुर्वेदाचं जास्त प्रसार नव्हतं, म्हणजे आयुर्वेदिक जास्त लोक विश्वास ठेवत नव्हते. आयुर्वेदिक म्हटलं की जरा रिझल्ट नाही किंवा लॉंग टर्मसाठी घ्यावं लागते वगैरे, ह्या अशा काही गोष्टी आहेत. रिझल्ट नाहीत असं नाही, आयुर्वेदामध्ये खूप छान रिझल्ट आहेत. रसकल्प आहेत किंवा गोल्ड गुटी वटी वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत, असं असतील आरष्टे असतील. पण असा गैरसमज असतो की त्यांचा रिझल्ट भेटत नाही, आणि दुसरा मोठा गैरसमज असतो की त्याचे साईड इफेक्ट्स नाही. ज्या ठिकाणी इफेक्ट असतो ज्या ठिकाणी त्याचं प्रॉफिट म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्याचं वाईट पण असतात. असा रसकल्प हे खूप डेंजर म्हणण्यापेक्षा त्याची बनवण्याची जी प्रोसेस आहे ती खूप हेल्थी असते, खूप लॉंग टर्म असते. आता जे काही स्टँडर्ड कंपन्या आहेत त्या फॉलो करतात, म्हणजे कंपनीचं कोणतं नाव घेत नाही, पण ज्या काही कंपन्या छोट्या मोठ्या किंवा काही थोडंफार इकडे तिकडे ते चालत राहतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम पण होऊ शकतात. आता किडनी डॅमेज किंवा जे मेटलचे असतात, सुवर्णकल्प हे मेटल वगैरे त्याच्यामध्ये ते पारद मर्दन व गुणवर्धनम किंवा गंधक वगैरे ते काही बऱ्याच गोष्टी प्रोसेस वगैरे असतात. त्या ग्रंथानुसार व्यवस्थित त्याला ते प्रोसेस करावं लागतं. जर तसं जर व्यवस्थित नाही झालं तर त्याचे साईड इफेक्ट्स आत्ता नाही पण नंतर ना ते जाणवतात. त्यामुळे आहे स्टँडर्डलाइज आपल्या कंपनीमध्ये आहे, चांगलं व्यवस्थित केलं जातं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कारण जवळजवळ 151 वर्ष पूर्ण झालेत आपल्या कंपनीला. पहिला जास्त काही बेस नव्हता, पण 2007-08 चांगला आहे, सेल चांगला होतोय, कंपनीचं मार्केटमध्ये नाव चांगलं आहे. मेंट फॉर रिझल्ट ओरिएंटेड आहेत, आणि डॉक्टरांच्या विश्वासावरती चाललेलं कंपनी, म्हणजे डॉक्टरांना रिझल्ट खूप छान भेटतात. आपलीच नाही कंपनी, बऱ्याच कंपनी आहेत आणि चांगलं स्टँडर्ड जपतात. आयुर्वेदामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. जेवढं कमी एक जर सिंगल ड्रग असेल तर त्याच्यावरती तुम्ही किती जरी वेळ दिला तरी तुमचं ते पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकणार त्याला. म्हणजे कितीतरी वर्ष एकाच इन्ग्रेडियंटवरती जरी अभ्यास केला तरी कमीच आहे. म्हणजे एवढं त्याचं ते डीप नॉलेज आहे, पण तेवढं होत नाही. आयुर्वेद यथुर्वेद चतुर्वेद वगैरे काय ते मला एवढं डिटेल्समध्ये नाही आहे माहीत, पण आहेत खूप ग्रंथ वगैरे जे काय आहेत त्याच्यानुसार ते चालेल. मग चरक आहे, नंतर ना अष्टांग्रदाय आहे, बरेच 2-3 आहेत मोठे त्याच्यामध्ये. काही मध्ये मेडिसिनची माहिती दिली, काही मध्ये श्लोक आहेत त्या श्लोकांच्या आधारे ते कसं यूज करायचं त्याचा त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे बरेच गोष्टी आहेत खूप, आणि ते सगळं सांस्कृतिक म्हणजे ते आणि मूळ त्याचं आपलं इंडियाचं कल्चर आहे ते सगळं. आता फॉरेनचे लोक सुद्धा आपलं आयुर्वेद खूप वापरतात, गोव्यामध्ये वगैरे भरपूर सेल होतो आपला. आपल्यामध्ये बऱ्याच कंपनीत होतो, जास्त नाही 3-4 महिने तिकडे सेल असतो, पण पूर्ण वर्षांचं तिकडलं टार्गेट होऊन जातो मुलांचा, एवढं सेल असतो. आणि इथले काही डॉक्टर आहेत बरेच, ते काही बाहेर प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेर पण जातात बरेच. तर आयुर्वेदाचा विस्तार खूप मोठा आहे, ते काही असं किती डीपमध्ये गेलं तर ते डीपमध्ये जात आहे. म्हणजे जेवढा अभ्यास करेल तेवढं त्याचं कमीच आहे, खूप शास्त्र मोठं आहे त्याचं. आणि त्याचं जे मेन पॉईंट जे म्हणतो आपण त्याचा उगम, तो आपल्या भारतामधून झाला आहे. तर हे खूप लोकांना काही माहीत नाही आहे, आणि बरेच लोक आपली संस्कृती वापरतात, म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार राहण्याचा प्रयत्न करतात. पण काही लोकांना
स्टाईल आवडते किंवा फॉरेनचं हे असं ते तसं ब्रँडेड हे गोष्टी त्या गोष्टी त्या खूप विचित्र आहेत. असो आम्ही त्याच्यामध्येच आहे असं काही नाही, पण थोडं तर आपण आयुर्वेदाचा स्वीकार केला पाहिजे. आता काय आमचं तर काय आहेच म्हणा जास्त काही नाही, पण अजूनही समज गैरसमज बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण कोविडनंतर जरा थोडी आहे चांगली गोष्ट आहे. कारण पहिले आम्ही ज्यावेळेस मार्केट करत होतो तर आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आयुर्वेदिक औषध भेटायचे, पण जे केमिस्ट आहेत आलोपॅथीचे वगैरे त्या ठिकाणी बहुतांश खूप ठिकाणी नसायचे. पण आता आफ्टर कोविड प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये एकतरी रॅक किंवा एकतरी तिथे सापडतंच आयुर्वेदिक गोष्टी जर एक सेपरेट केलेला असतो, म्हणजे त्यांचा स्पेअर वेगळा ठेवलेला असतो. कारण तेवढा अवेअरनेस वाढलेला आहे आणि आयुर्वेदाचा चांगला उपयोग आहे, लॉंग टर्ममध्ये पण खूप छान असतात. पण काही गैरसमज म्हणजे मगाशी बोललो मी तुम्हाला की त्याचे साईड इफेक्ट्स नसतात, असं नसतंय. जे रसकल्प आहेत त्यांचा साईड इफेक्ट 100% असतो, ते योग्य डॉक्टरांकडून त्यांच्या सल्ल्यानुसार किती वेळ घ्यायचं हे सगळं करूनच ते घ्यायला पाहिजे. तर जाऊ द्या मित्रांनो, खूप काही बोललो आज मी, म्हणजे असं काही नाही, पण अजून खूप काही गोष्टी आयुर्वेदामधले ते काही मला खूप माहीत नाही. तर आज मीटिंग परवा आहे त्यामुळे थोडं चालू आहे वर्किंग कंपनीज वगैरे. भेटू आपण नेक्स्ट वेळेस. मी मुंबईला जाणार आहे, मुंबईला गेल्यानंतर तिथं जर काही वेळ असेल किंवा जर जमलं शक्य झालं पॉसिबल तर तिथला व्हिडिओ काढतो, किंवा मग शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड आहे तर करतो. चालेल, थँक्यू, बाय.